वर्गीकरणाचा मार्ग वापरून आपण मुलांना रंग शिकवू शकतो ह्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रंगांच्या व प्रत्येक रंगांच्या काही वस्तूंची गरज पडेल आपण मुलाला म्हणू शकता चला रंगांप्रमाणे आपण वर्गीकरण करूया आपण हिरव्या रंगांच्या सगळ्या वस्तू एका गटात करूया मग लाल रंगांच्या वस्तूंचा गट करूया आणि मग निळ्या रंगांच्या वस्तूंचा एक गट करूया तुम्ही त्यांना एका रंगाचा गट कसा करावा ते दाखवू शकता त्याप्रमाणे मुलं इतर रंगांचे गट करण्याचा प्रयत्न करू शकतात अशाप्रमाणे वेगवेगळ्या रंगांचे वर्गीकरण करण्यासाठी तुम्ही काही लहान वस्तू म्हणजे गोट्या फुले व रंगीत खडू यांचा उपयोग करू शकता रंगांचं ह्याप्रमाणे केलेलं वर्गीकरण मुलांची तार्किक विचारसरणी सुधारण्यास ही मदत करतं